बनावट चलन हे प्रत्येक देशासमोर असलेलं एक मोठं आर्थिक संकट आहे म्हणजे हे आर्थिक संकट फक्त एखाद्या विशिष्ट देशापुरतंच मर्यादित नसून ती एक जागतिक समस्या आहे जी अर्थव्यवस्था आणि व्यक्तींना सारखीच प्रभावित करते खोट्या नोटा रोखण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने चलनी नोटांमध्ये विविध सुरक्षा वैशिष्ट्ये लागू केली आहेत परंतु खोट्या नोटांचं चलन ही अजूनही एक समस्या आहे त्यामुळं आर्थिक नुकसानीपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी बनावट भारतीय रुपयाच्या नोटा कशा ओळखायच्या हे शिकणं खूप महत्त्वाचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनावट किंवा खोट्या नोटा कशा ओळखायच्या आणि जर तुमच्याकडं कळत नकळत या नोटा आल्या तर काय करायचं त्याबद्दल थोडीशी माहिती घेऊयात खोट्या नोटा ओळखण्यासाठी काही निकष असतात या निकषांवरून तुम्ही खोट्या नोटा ओळखू शकता तुमच्याकडे जर खोट्या नोटा आल्या तर सगळ्यात पहिल्यांदा वॉटरमार्क तपासा भारतीय सगळ्या चलनी नोटांवर महात्मा गांधी यांच्या फोटोचा वॉटरमार्क असतो खोट्या नोटे नोटेवर असणारा वॉटरमार्क खऱ्या नोटेपेक्षा जास्त जाड असतो आणि खोट्या नोटा बनवणारे लोक नोट बनवताना तेल ग्रीस किंवा मेणाचा वापर करतात त्यामुळं वॉटरमार्क नेहमीपेक्षा जाड दिसू लागतो दुसरी गोष्ट म्हणजे सेक्युरिटी थ्रेड म्हणजेच सुरक्षा धागा तपासा नोट खरी आहे हे, हे कळावं म्हणून आणि तिचं मूल्य समजून यावं त्यासाठी नोटेमध्ये एक भाग असतो जो चांदीचा असतो यावरती आर बी आय आणि देवनागरी भाषेत भारत असं लिहिलेलं असतं तुम्ही जर नोट थोडीशी वाकून पाहिली किंवा तिरपी धरली तर या चांदीच्या चा धाग्याचा जो हिरवा रंग असतो तो निळ्या रंगामध्ये बदलतो पण जर नोट खोटी असेल तर खोटी नोट बनवताना नोटेमध्ये सेक्युरिटी थ्रेड हा नंतर प्रिंट केला जातो किंवा त्याचं चित्र काढलं जातं त्यामुळे मग ही नोट खोटी आहे हे लगेच ओळखता येऊ शकतं पुढची गोष्ट म्हणजे गव्हर्नर यांचा संदेश आणि सही तपासा नव्या नोटामध्ये गव्हर्नर यांचा संदेश त्यांची सही आणि रिझर्व्ह बँकेचं बोधचिन्ह हे आता महात्मा गांधींच्या फोटोच्या उजव्या बाजूला आहे ज्या आधीच्या नोटेमध्ये मध्यभागी खालच्या बाजूला होतं तसंच नोटेच्या पुढच्या भागावर एरवी मोकळ्या दिसणाऱ्या जागेवर महात्मा गांधी यांच्या चित्राचा वॉटरमार्क आहे नोट थोडीशी उजडामध्ये तिरपी धरली तर हा वॉटरमार्क लगेच दिसून येतो त्याच्याच अगदीखाली नोटेचा क्रमांक छापलेला असतो तो नीट पाहिला असता लक्षात येतं की यातील आकडे डावीकडून उजवीकडे जाताना मोठे होत जातात त्यानंतर त्याच्या उजव्या बाजूला अशोक स्तंभ असल्याचं सुद्धा स्पष्ट दिसून येतं आता नोटेच्या मागच्या बाजूला जर तुम्ही पाहिलं तर नोट ज्या वर्षी छापली असेल ते वर्षे दिलेलं असतं तर खालच्या बाजूला स्वच्छ भारत मोहिमेचं बोधचिन्ह आणि संदेश दिलेला असतो त्याचबरोबर मागच्या बाजूला बरोबर मध्ये विविध भारतीय भाषांमध्ये नोटेंचं मूल्य लिहिलेलं असतं प्रत्येक नोटेच्या मागच्या बाजूला भारताच्या दृष्टीनं महत्त्वाच्या घटनेचं एखादं चित्र असतं जसं पाचशेच्या नोटेवर लाल किल्ला आणि दोन हजाराच्या नोटेवर मंगळयानाचं चित्र असतं तसंच वेगवेगळं मूल्य असणाऱ्या नोटांवर ते वेगवेगळं चित्र पाहायला मिळतं त्याचबरोबर मागच्या बाजूला उजव्या कोपऱ्यात देवनागरी भाषेत नोटेचं मूल्य लिहिलेलं असतं तर आत्ता सांगितलेल्या या सगळ्या निकषांवरून नोट खरी आहे की खोटी आहे हे तुम्ही सहज ओळखू शकता आता जर तुमच्याकडं खोट्या नोटा आल्या तर काय करायचं ते पाहूयात जर अनावधानाने बनावट नोटा आपल्याकडं आल्याच तर नजीकच्या दंडाधिकारी किंवा पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा कारण बनावट नोटा स्वतःजवळ बाळगणं प्रसारित करणं किंवा इतरांना देणं हा गुन्हा मानला जातो म्हणून आत्ता सांगितलेल्या गोष्टींकडं जागरूकपणे लक्ष द्या कारण आपल्या अर्थव्यवस्थेला वाचवण्याची आपली ही तितकीच जबाबदारी आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा